नवाब मलिक यांनी चुनाभट्टी BKC उड्डाणपुलाचं उद्घाटन करणार आहे असं सांगितलं. मात्र पोलिसांकडून सर्वांना 149 नुसार नोटिसा पाठवण्यात आल्यात. उड्डाणपुलांचं उद्घाटनाला सरकार जाणून बुजून उशीर करत असल्याचा राष्ट्रवादीचा आरोप आहे. त्यामुळे नवाब मलिक आज आंदोलन करत या पुलाचं उद्घाटन करणार आहेत. अनधिकृतपणे उड्डाणपुलाचं उद्घाटन केलं तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं नोटीसमध्ये म्हटलंय. याचा आढावा घेतला आमचे रिपोर्टर अक्षय कबाड यांनी. माझ्या पाठीमागे असलेला हा चुनाभट्टी ते बांद्राला कनेक्ट करणारा एक उड्डाणपूल आहे. या उड्डाणपुलाचं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते आघाडी सरकारच्या काळात बनवण्यात आलं, पण अजूनही या उड्डाणपुलाचं उद्घाटन मात्र केलेलं नाही. MMRDAने हा पूल तयार केला, त्या तयार केल्यानंतर ह्या पुलाचं उद्घाटनसुद्धा करण्यात आलं, परंतु अजून हा पूल लोकांसाठी ओपन करण्यात आलेला आहे. पूर्ण बांधकाम झालेलं आहे, इन्फ्रास्ट्रक्चर थेट आघाडीच्या काळामध्ये झालं. एक युती सरकार 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करून गेलं, दुसऱ्यांदा पुन्हा सत्तेत आलं आहे, परंतु तरी देखील या उड्डाणपुलाचं उद्घाटन मात्र केलेलं नाही. आज राष्ट्रवादी काँग्रेसने भूमिका घेऊन या ठिकाणी आंदोलन करत या पुलाचं उद्घाटन करण्याचा निर्णय घेतलेला आहे, आणि त्याचमुळं आज हा संपूर्ण पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी घोषणा केली की हा संपूर्ण जो पूल आहे या भागामध्ये हे ट्रॅफिक जे आपण आता सध्या पाहतो याची समस्या मोठ्या प्रमाणात आहे, आणि त्याचमुळं या पुलाचं उद्घाटन जे आहे ते आम्ही करणार आहोत अशी घोषणा जी आहे ती नवाब मलिक यांनी केली. आज मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस बंदोबस्त दिसते. एवढंच नाही तर राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांना 149 तहत अनेक नोटिसा ज्या आहेत त्या पाठवण्यात आलेल्या आहेत. कोणताही अनुचित प्रकार करू नये, कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी त्यांना नोटीस पाठवण्यात आलेला आहे. पण हे आंदोलन होणार, आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन करून हा जो पूल आहे हा जनतेसाठी खुला करणार आहोत. अगदी आघाडी सरकारच्या काळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर तयार असताना सुद्धा एवढा उशीर या पुलाला का होत आहे, उद्घाटन का केलं जात नाही आहे. तास दीड तास चुनाभट्टीपासून BKCला जायचं जो ट्रॅफिकच्या वेळेमध्ये जो कमी वेळ होणार आहे या पुलामुळे खरं तर कमी होऊ शकतो, परंतु अजूनही हा पूल जो आहे तो उद्घाटन केलेला नाही. मुख्यमंत्र्यांची तारखा मिळत नसल्याचं कारण अधिकारी पुढे करतात, त्यामुळं या पुलाचं उद्घाटनात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन करत केलं जाणार आहे. माझा सहकारी व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद चव्हाणचा अक्षय कबाडे, AM News, मुंबई.